आमची मागणी एवढीच आहे. आमच्या गावामध्ये आरोग्य उपकेंद्र मंजूर झालेलं आहे, 4 महिने होऊन गेले, वर्क ऑर्डर झालेली आहे, सगळं काही कम्प्लीट आहे. पण जाणून बुजून हे जे ठेकेदार आहे आमचे, ते काम करत नाही आहे. त्यांना कुठंतरी राजकीय नेत्यांचा दबाव असेल हे आम्हाला सांगता येत नाही, पण 100% तेच प्रॉब्लेम आहे. काम करत नाही ठेकेदार, कोणाला एक दोन दिवसाचे आम्हाला वायदे सांगतात ते, पण ते काही काम करतच नाही. कोणचा गाव आहे आपला? नगीना पिंपळगाव. प्रशासनाकडून मागणी एकच आहे, आमचं शेवटपर्यंत जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्या आमचं संपूर्ण गाव या ठिकाणी आम्ही बसवायची. आमची प्रशासनाकडून टेंडर पास झालेलं आहे, सगळं कम्प्लीट झालेलं आहे, त्यांना आम्ही निवेदन पाठपुरावा सगळं केलेलं आहे. त्यांचा प्रॉब्लेम ते सांगत पण नाही ना, काय अडचण आहे आमची, काहीतरी सांगायला पाहिजे. प्रशासन देणार आहे ना, ठेकेदार. त्यांना आम्ही स्टील देऊ लागलो, रेती देऊ लागलो, सिमेंट देऊ लागलो, तुम्ही फक्त काम चालू करा, तरी पण ते काम चालू नाही करत. काय संशय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये संशय त्यांना राजकीय दबाव असेल. कोणाचा दबाव? कोणाचा असेल ते आम्हाला काही सांगता येणार नाही, पण असू शकतो. आता काय सांगणार? आमची एवढीच इच्छा आहे का ते नेता एवढं 1-2 दिवसात निर्णय घेऊन आमचं काम चालू करण्यात यावा. सर, कोणी आघात पडला तुमच्या गावात तर कुठेही जात? आम्हाला 10 किलोमीटर वैजापूरला जावं लागतं. 1-2 पेशंट आमचे डिलिव्हरी पेशंटमध्ये एक्सपायर झालेली, त्याची दखल शासनाने लवकर घ्यायला पाहिजे. गावामध्ये खाजगी हॉस्पिटल काही आहे का? नाही, काहीच नाही, पहिलेच मंजूर झालं. आमच्या गावाची 2122 आहे. सरपंच कोण आहे? सरपंच आहे कागड. दोन शब्द सांगा तुम्ही, काय आता हॉस्पिटल नाही आहे, तुमची कोणच्या अधिकारीकडून बोलणं झाला, कोणत्या नेत्याकडून बोलणं झालं? तर सीओ साहेबापर्यंत आम्ही तक्रार केलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण आता त्यांनी बी त्याची काही दखल घेतल्यासारखं वाटत नाही आम्हाला. म्हणून आमची एवढी विनंती आहे का त्यांनी त्वरित दखल घेऊन आमचा आरोग्य विभागाचा प्रश्न सोडवावा. तुम्ही सरपंच आहे, कोणत्या पार्टीला फॉलो करता? पार्टी सरपंचाला चिन्हच नसतं, सरपंचाला गावाचा विषय राहतो, गावाचं सुख सुविधा पुरवणे एवढंच सरपंचाचं काम. उद्योगगट शिंदेगट नाही नाही, काय चालत नाही, सरपंचाला चिन्हच नाही. काम पडलं सरपंच प्रत्येक पुढाऱ्याकडे जाऊ शकतो, प्रत्येक नेत्याकडे जाऊ शकतो, आणि होतं होईल तेवढी सुविधा गावात करू शकतो. पण आता मोठी संख्या तुमच्या गावाची आहे, खाजगी हॉस्पिटल पण नाही आहे. नाही, तुम्ही काय असं काही लेटर वगैरे सीएमला मुख्यमंत्रीला कधी लिहिला का तुम्ही काय ठेकेदार इथं काम नाही करतं, टेंडर पास झालेलं आहे? सीएम साहेबापर्यंत जायची वेळ नाही आली, पण सीओ साहेबापर्यंत आम्ही आलेलो आहे. सीओ साहेबापासून जेवढी शेवटपर्यंत त्यांची लॉबी तेवढ्यांना निवेदन दिलेले. हे आता आमचं 4 वर्षापासून लढा होता, इकडून तिकडून ते मंजूर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झाली, कार्यारंभ आदेश भेटला. ते आता जवळपास 1 वर्ष झालं. 1 वर्ष? हा. तो कधी तुम्ही सीएम कडे राहणार का? वेळ आली तर आता तो पर्याय आम्हाला निवडावाच लागणार. हो. माझं नाव बाबासाहेब तागड, सरपंचपती नगीना पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.